उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सात साथ टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्याचं मतदान आज झालं या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील अठ्ठावन्न विधानसभा क्षेत्रांसाठी तेवीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत यामध्ये नऊ विद्यमान मंत्र्यांचा समावेश आहे आजच्या मतदानासाठी एकूण दहा हजार मतदान केंद्र उभारण्यात आली होती उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील आजपासून सुरू झाली आहे